तर बघा काय महत्त्वाची बातमी, जाहिराती अपलोडसाठी 5 जानेवारी तर प्रक्रियेपूर्तीसाठी 16 फेब्रुवारीपर्यंत नियोजन, आचारसंहितेपूर्वी झडपी शिक्षकांना नेमणुका. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारी अखेर जाहीर होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक भरतीला वेग आला आहे. जिल्हा परिषदेतून वेळेत पवित्रावर जाहिराती अपलोड होण्यासाठी 5 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवाराकडून प्राधान्यक्रम घेऊन मेरिट यादीनुसार 16 फेब्रुवारीपूर्वी नेमणुका देण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. त्यात सोलापूर जिल्हा परिषदेतले अंदाजे 550 शिक्षक मिळणार आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थासह खासगी अनुदानित शाळांमध्ये सद्यस्थितीत 55 ते 57 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये 23 हजार तर नगर परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या शाळांचा 5 हजारापर्यंत आणि खासगी अनुदानित शाळांवर 20 हजारापर्यंत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. वित्त विभागाच्या निर्णयानुसार एकूण रिक्त पदावर 80% पदभरतीस मान्यता आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदासह महानगरपालिका नगर परिषदांच्या शाळांनी मागासवर्ग कक्षाकडून बिंदू नामाले तपासून घेतले, त्यामुळे पदभरती वेळेत होईल असा विश्वास शिक्षण आयुक्तांना आहे. तत्पूर्वी 25 डिसेंबरपर्यंत आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदांना त्यांच्याकडील रिक्त पदांची जाहिराती पवित्र पोर्टल अपलोड करावे लागणार आहे. त्याशिवाय उमेदवारांना प्राधान्यक्रम भरता येणार नाही. आचारसंहितेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याची लगबग आता शिक्षण विभागाकडून सुरू आहे. पदभरतीनंतर राहणार 30% पदे रिक्त, रोस्टर अंतिम असल्यास माध्यमिकची भरती होणार आहे. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली. व्हिडिओ आवडली लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.